भारतीय ऑलिम्पिक संघटनेची 14 डिसेंबरला दिल्लीमध्ये निवडणूक होतीये. टेनिस संघटनेचे माजी प्रमुख अनिल खन्ना यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं नरिंदर बात्रा यांची निवड बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालंय. मात्र इतर पदांसाठी कडवी टक्कर पाहायला मिळते. या निवडणुकीत महाराष्ट्राकडून 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देशातल्या क्रीडा संघटनांची शिखर संघटना म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघटना. या संघटनेवर राजकीय हस्तक्षेपामुळे 2012 बंदीची नामुष्की उडवली होती. मात्र 2014 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमानुसार निवडणुका घेत ही संघटना पुन्हा एकदा अधिकृतरित्या अस्तित्वात आली. आता पुन्हा या संघटनेच्या निवडणुका होत आहेत. सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेत एकमेव सदस्य असलेले नामदेव शिरगावकर आणि आदिल सुमारीवाला हे दोनच महाराष्ट्राचे उमेदवार या निवडणूक रिंगणार आहेत. यातील आदिल सुमारीवाला उपाध्यक्ष तर नामदेव शिरगावकर हे संयुक्त सचिवपदासाठी निवडणूक लढवत आहेत. संयुक्त सचिवपदासाठी 6 जागा असून 9 उमेदवार तर उपाध्यक्षपदासाठी 8 जागा असून 12 उमेदवार रिंगणात आहेत. जी काही मदत त्यांना जे काही मार्गदर्शन लागत असतं ते इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे वारंवार केलं जातं. तर त्या माध्यमातून जर खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि खेळाडूंना काही मदत करण्याची अजून जास्तीत जास्त संधी मिळाली आणि खेळाडूंचा एक, मी स्वतः खेळाडू होतो, एक खेळाडूंचा एक हक्काचा माणूस पुन्हा एकदा समितीमध्ये निवडून येऊन त्यांच्याविषयी त्यांचं मत प्रदान करण्याचा एक अधिकार मला महाराष्ट्र राज्यातर्फे मिळेल तर मला असं वाटतं की ही खूप मोठी चांगली संधी आहे. ॲथलेटिक्स सबसे चॅलेंजिंग स्पॉट आहे जहाँ 200 कंट्री पार्टिसिपेट करते हैं. तो इसीलिए हमने ये हमारे एथलेटिक फेडरेशन ने ये तय किया कि आपको ओलंपिक एसोसिएशन में रहना जरूरी है. तो इसीलिए मैं कॉन्टेस्ट कर रहा हूँ. आतापर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटनेत महाराष्ट्राकडून सुरेश कलमाडी, बाळासाहेब लांडगे आणि श्याम अष्टेकर यांनी प्रतिनिधित्व केलंय. तरीही या शिखर संघटनेत महाराष्ट्राला फारसा दबदबा राखता आला नाही. कारण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची कामगिरी आणि क्रीडा धोरण कमी पडतंय. आपका प्राइम मिनिस्टर कॅन बी 80 इयर्स ओल्ड बट प्रेसिडेंट ऑर सेक्रेटरी ऑफ द फेडरेशन कॅनॉट बी मोर देन 70 इयर्स ओल्ड. दिस इज ऑल आय थिंक व्हेरी क्वेश्चनेबल. व्हाइल इट इज गुड टू यू नो इट्स वो पेपर पे बहुत अच्छा लगता है, हमने बहुत बड़ा अच्छा काम कर दिया, बट वी हैव टू थिंक इन द लार्जर पर्स्पेक्टिव कि क्या होना चाहिए. हरियाणा, पंजाब या इतर राज्यांमध्ये खूप चांगली क्रीडा संस्कृती आहे, त्यामुळे त्या राज्याचं धोरण चांगलं असल्यामुळे तिथल्या पदाधिकाऱ्यांना पण चांगल्या पद्धतीच्या सुविधा फॅसिलिटीज मिळतात. त्या मानाने महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किंवा बाकीच्यांना तशा सुविधा मिळत नाही, त्यामुळे फारसे लोक इंटरेस्ट घेऊन काम करत नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेत जर का महाराष्ट्राचं वजन वाढलं तर आपसुकच महाराष्ट्रातल्या क्रीडापटूंना त्याचा लाभ होणार आहे. म्हणूनच राज्यातल्या क्रीडा क्षेत्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.